पुढच्या बातमीकडे. क्रूज ट्रक पार्टी प्रकरणातील पंच प्रभाकर सैलना एनसीबीचे झोनल डायरेक्टर आणि किरण गोसावी यांच्या डीलचे आरोप करून खळबळ उडवून दिलेली आहे. या आरोपांची चौकशी करण्यासाठी एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेंद्र सिंग यांच्या नेतृत्वाखाली 5 सदस्यीय एनसीबीच्या दक्षता विभागाचं पथक मुंबईत येणार आहे. यावेळी वानखेडे आणि प्रभाकर सैल यांची समोरासमोर चौकशी करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. आणि या प्रकरणी एनसीबीनं प्रभाकर सैलला चौकशीसाठी समन्स बजावलंय. त्याला दुपारी 12 वाजता हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलंय. मुंबई क्रूज ड्रग्स पार्टी प्रकरणामध्ये रोज नवनवीन खुलासे होत आहेत. हे प्रकरण ताजं असतानाच आता या प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साहिल विरोधात पालघरमध्ये तक्रार करण्यात आली आहे. सॅम डिसुझा नावाने माझी बदनामी केल्याचा आरोप पालघरमधल्या हनिक बाफना यांनी केलेला आहे. सॅम डिसुझा नावाने दिलेला फोटो आणि नंबर हा आपला असून आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलंय. प्रभाकर साहिलने आपली ट्विटर आणि समाज माध्यमांवर बदनामी केल्याची तक्रार त्यांनी पोलिसात दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता नवं वळण मिळालंय. एक ॲप्लिकेशनमध्ये सर्व लिहून दिलं आहे की हा नंबर माझा आहे, माझा नंबर आणि माझा प्रोफाईल फोटो याचा गैरवापर केला जातो आहे, माझ्या नावाची बदनामी केली जाते आहे, तर मला प्लीज याचा मी तुम्ही बाहेर काढा असं. आणि तुम्ही म्हणजे जे जे पण लोक आहे याच्या मागे